मेकअप करते हैं पिने दाद पेपर नाही घरी नाही येते तिकडे कामाला गेले येते ते हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर खूप 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 दिवसांनी आज एकत्र आम्ही स्वयंपाक करतो. एकत्र म्हणजे रुपालीला बोलवलेलं आहे इकडं. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे डिटेल की आपलं प्ले सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि त्यासाठी सेलिब्रेशन छोटंसं चालू आहे. तर रुपाली आली होती, तिला मी बोलवलेलं. तर तिला मग म्हटलं जाऊच नको, तू आता जेवणच जाईत. तर मग ती पण आलेली आणि आता आमचं बनवायचं चाललेलं आहे स्वयंपाक. तर रुपाली इथे कांदा टोमॅटो कापत आहे आणि दुसरीकडे मी चिकन जे आणलेलं तर ते बघत आहे की कसं आहे कसं नाही, मला कापायची गरज आहे की नाही. कारण आज बनवायचं आहे आपल्याला माझा जो भात माझ्या स्टाईलचा जो आहे बिर्याणीवाला, तर तो बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे माझं सगळी तयारी करून झालेली आहे. तर आता आज बघ करायचं आहे सेलिब्रेशन. तर केक नंतर आणणार होतो आम्ही. तर आता सध्या बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे मग भाजीच आणली फक्त. आणि आता फक्त 7:30 वाजलेले, त्याच्यामुळे म्हटलं की मेकअप वगैरे केल्यानंतर आपण केक आणायला सांगू. जोपर्यंत केक येत नाही तोपर्यंत मेकअप वगैरे करू, अगोदर आपण स्वयंपाक करून घेऊ, खाण्याची तयारी करून घेऊ. तर त्यासाठी आम्ही स्वयंपाकाला लागलेलो आहे. मुलं खेळते खूप दिवसापासून, खूप दिवसानंतर हे एकत्र आलेले आहे. तसं संध्याकाळची रुपाली घरी आलेली आहे, त्यामुळं मला पण खूप छान वाटत होतं. आणि आज आम्ही एकत्र मिळून स्वयंपाक बनवतो. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कमेंट करून. आणि सिल्वर प्ले बटनसाठी सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे, त्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करता. आणि आमच्या जेव्हा आम्ही वाईट असं म्हणजे जेव्हा आम्ही सॅड व्हिडिओ बनवतो त्याच्यावरती तुम्ही तुमचे कमेंट करतात की सॅडच असतात. आणि ज्यावेळेस आम्ही आनंदी असतात असतो त्यावेळेस तुम्ही पण आनंदी असतात. तर त्यासाठी थँक्यू. तुम्ही आमच्या आनंदामध्ये सहभागी होता, दुःखामध्ये सहभागी होता, दुःखामध्ये पाठिंबा देता, आनंदामध्ये खुशीने आमच्यासोबत कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करता, आमच्या खुशीमध्ये तुमची खुशी शोधता. तर त्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. हे जे प्ले सिल्वर प्ले बटन आलं आहे ते तुमच्यामुळंच आलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याचं नाव जाहीर करायला किंवा सेलिब्रेशन करायला मला खूप म्हणजे खूपच एक्साइटेड आहे. तुमच्यासोबत दाखवायला, तुम्हाला दाखवल्यानंतर तुमच्यासोबत ते शेअर करण्यासाठी मला खूप उत्सुकता आहे. आणि इतक्या दिवसापासून मी वाट बघत होते, तुम्हाला तर माहितीच आहे सगळे हकीकत. मी तुम्हाला सांगितलेली आहे की कसं कसं सिल्वर प्ले बटनचं मेल डिलीट झाला होता, त्याच्यानंतर कसा कसा आम्ही तो भरला होता, मी माझं खच्चीकरण झालं होतं मनाचं. त्यानंतर तुम्ही कमेंट करून माझं पुन्हा माझं जे खच्चीकरण झालं होतं ते पुन्हा वाढवलं. आणि
खूप छान वाटतं आहे. आत्ता सिल्वर प्लेट बटन आलं हातात तर डोळ्यातून आनंदाचे अश्रू जे होते ते माझे हे होत नव्हते. त्यासाठी मी मला वाटलं की आम्ही जो प्रवास केला आहे तो एकत्र प्रवास केलेला आहे हा यूट्यूबचा, तर आम्ही दोघी पण असलं पाहिजे की ह्या जो सेलिब्रेशन आहे त्याच्यामध्ये दोघीजणी असलो पाहिजे. दोघी पण मी तिघी पण म्हणणार होते पण प्रीती पण नव्हती आणि आई पण नव्हते, कारण आमच्या घरच्यांना पण आम्ही खूप मिस करतो आहे त्यांना सगळ्यांना, कारण आम्ही आमचं सेलिब्रेशन आहे ते घरच्यांपासून कधीच म्हणजे हे नाही केलं, सगळ्यांना मिळून मिसळूनच केलेलं आहे. बड्डे म्हणू नका नाही तर छोटे छोटे काही काही कार्यक्रम असेल ते. सायकलची पूजासुद्धा मी आईंसोबतच केली होती, तुम्हाला माहिती होते किती भांडणं झाली होती तरी पण त्यांना मी बोलवलं होतं. पण आज एवढं गोल्डन प्ले बटन सिल्वर प्ले बटन आलं तरी पण ते आमच्या खुशीमध्ये सहभागी होऊ शकले नाही, त्याच्याबद्दल मला खूप खेद वाटतोय. पण हे सगळं तुमच्यामुळे, हे मला सांगायला अजिबातच काय वाटत नाही, कारण जे काय आहेत आम्ही ते तुमच्यामुळे आहे, तुमच्या सपोर्टमुळे आहे. तर प्लीज सपोर्ट तुमचा असंच राहू द्या, आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज असणार आहे. खूप तुम्ही जर नसाल तर आम्ही पण नाही आहे, तर एवढंच मी बोलू शकते, अजून काहीच नाही बोलू शकत. तर ह्यासाठी सिल्वर प्ले बटन आपलं झालेलं आहे, आपले 100K सबस्क्राईब होऊन गेलेले आहेत, पण काही कारण असतं मला नव्हतं हे करता येत. शेवटी आपलं सिल्वर प्ले बटन आलं आणि आपण आता त्याचं सेलिब्रेशन करतो आहे. तर आता सेलिब्रेशन करायचं मला खूप इच्छा होती, पण कालांतर म्हणजे काही कारणामुळे आम्हाला ते करता आलं नाही. म्हणजे आपण एक म्हणतो ना की एक चांगलं चालू असता त्याच्यामध्ये मिठाचा खडा जसा पडतो, तसा अचानकच या सेलिब्रेशनमध्ये मिठाचा खडा पडलेला, आणि त्याच्यामुळे जेवढा व्हिडिओ मी शूट केला होता तेवढ्यापर्यंत तुम्हाला दाखवणार आहे. आजचं सेलिब्रेशन कॅन्सल झालेले, दोघींची मनं खूप नाराज झालेली आहेत झाले त्या प्रकारामुळे. तुम्हाला पुढे समजेलच की काय झालं होतं काय नाही झालं होतं. अचानकच जे सेलिब्रेशन होतं ते अचानकच रद्द करावं लागलं होतं. खूप वाईट वाटलं मला माझ्याच घरच्यांपासून असं, म्हणजे आपण त्यांना आनंदामध्ये सामील करतो आणि ते असं करतात, खरंच खूप वाईट वाटतं आहे, खूप म्हणजे खूप. आणि एवढं आम्ही दोघींचं खूप खुश मूड होता, घरचे सगळे खूप खुश होते, माझी मुलं पण खूप खुश होते की आता केक आणणार, सेलिब्रेशन होणार सिल्वर प्लेट बटनचं, पण आत्ता ते करता येणार नाही कारण मध्येच असा गोळ घातला गेला आपल्याच माणसाने, आपल्याच माणसाच्या. आता काय बोलू मी तुम्हाला, म्हणजे मला सांगता पण येत नाही आता काय झालं आहे काय नाही ते. तुम्ही म्हणाल एवढं तुम्ही आत्तापर्यंत एवढं तुम्ही खुश सांगत होता तर आता अचानकच असं दाखवत आहे, कारण ते झालंच तसं अचानकमध्ये असं झालं. जे झालं त्याला आपण तर आता थांबू शकलो नाही, पण आता देवाचरणी प्रार्थना आहे की जे काही चांगलं जे काही होईल ते चांगलं सुरळीत पार पाडू दे. मला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आता सांगताना की आपण जेवढं तुम्ही पण उत्सुक होता मी पण उत्सुक होते ह्या सगळ्या गोष्टीसाठी की आपण आता सिल्वर प्ले बटनचं सेलिब्रेशन करणार आहोत, पण ते आता काही कारणास्तव नाही होऊ शकलो होते. त्याचं मला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि खूप दुःख पण वाटतं की आपली म्हणजे आता मी तुम्हाला काहीच नाही, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते, पण ह्या काही गोष्टी असतात ते पर्सनल असतात, पर्सनल लाईफशी निगडीत असतात, त्या कशा काय सांगू मी यूट्यूबवरती, कसं काय बोलू मला हेच कळत नाही आहे. त्यासाठी सॉरी, मला खूप खूप सॉरी. मी आता सध्या आमचं जे स्वप्न होतं ते तर आलं, पण त्याचा आनंद काय आम्हाला घेता आला नाही काही कारणांमुळे, एका व्यक्तीमुळे. तर सो तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये, कळेलच व्हिडिओ येतील जातील ह्याच्यामध्ये कळेलच, रुपालीच्या व्हिडिओमध्ये कळेल, माझ्या व्हिडिओमध्ये कळेल की नक्की नेमकं काय झालं होतं ते. बाकी मला काही सांगायचं नाही, फक्त तुमची साथ आम्हाला अशीच राहू द्या हीच तुम्हाला मी विनंती करते की काहीही होऊ दे पण तुमची साथ आमच्याबरोबर असंच राहू द्या. तुम्ही ह्याला आता हे नका म्हणू की हे नाटक करतात असं वगैरे, पण एवढं आम्ही खुश होतो. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आम्हाला असं असं करायचं, माझ्या सगळ्यांनी किती छान छान कमेंट केलं होतं, आणि अचानकच असं काय झालं की ते आम्हाला रद्द करावं लागलं. एवढं छान मी हे केलं होतं, बेक केलं होतं, आणि त्याचं सगळं म्हणजे आम्हाला अन्नसुद्धा गोड लागलं नाही ह्या दिवसा आजच्या दिवशी, एवढं हे झालं होतं. तर तुम्ही काय झालं होतं ते तुम्ही विचार करू शकता, किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच काय झालं होतं काय नाही झालं होतं. रुपालीच्या व्हिडिओमध्ये कळेल काय झालं आहे काय नाही झालं आहे नक्कीच. तर सॉरी, एवढंच मी आत्ता व्हिडिओ दाखवू शकते. तर स्वयंपाक झालेला आहे, आम्ही आता जेवण करणार आहे, खूप जड मनाने कारण कोणाला जीव पण नव्हतं वाटत.